दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष 2021-22 मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची मागणी सभागृहासमक्ष लावून धरली. मुंबई पोलीस भरतीमधील निवड यादीतील हजारो उमेदवार हे नागपूर अधिवेशनावर आंदोलनाला बसले असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे. गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे असताना सुद्धा पोलीस भरती होत नसल्याने पोलीस विभागावर कामाचा ताण येत आहे. मुंबई पोलीस दलात तब्बल 26,000 पर्यंत शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस विभागाने 10,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता, मात्र 7,076 पदांची भरती राबविली, म्हणजे 70% पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली. ही भरती प्रक्रिया 100% नसून त्यामध्ये अजूनही 3,000 अधिक पदे रिक्त आहेत. तसेच त्यावेळी प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले, परंतु त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नसून त्यांची वयोमर्यादा संपत असल्याने त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत आमदार महोदयांच्या वतीने सभागृहाला अवगत करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. मुंबई पोलीस भरती 2021 प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती कधी देणार व त्यांची पोलीस भरती कधी करणार असा प्रश्न आमदार यांच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की मुंबई पोलीस भरती 2021-22 मध्ये आपण केली आणि त्यावेळेस बरेच आपण सांगितलं की 23,000 पदं आपण भरलेली आहे, परंतु काल नागपूर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा माझ्या अमरावती जिल्ह्यातले भरपूर पोलीस प्रशिक्षणामध्ये जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं की 8,000 जे परीक्षा दिले ते पास झाले, त्यांचं पोलीस स्टेशनचं व्हेरिफिकेशन सुद्धा झालंय, परंतु त्यांना ऑर्डर येत नाही आहे आणि त्यांचं वेज बार होत आहे. म्हणून माझा मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यांचं सिलेक्शन झालंय, पोलीस रिपोर्ट सुद्धा त्यांचा घेतलेला आहे, अशा मुलांना आपण केव्हा ऑर्डर देणार आणि त्यांची भरती केव्हा करणार? ज्यांचं सिलेक्शन झालं ते एज बार होत नाही. आपल्याला, मी जसं सांगितलं की प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवतो आहोत, ती क्षमता वाढवत आपण एक एक बॅच ऍडजस्ट करतो आहोत, त्यामुळे जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना चिंता करण्याचं कारण नाही आहे. त्यांना 100% त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्यांचं प्रशिक्षण होईल. आता काही लोकांचं त्यातलं असं म्हणणं आहे की आम्ही सिलेक्ट झालो पण आम्ही वेटिंग लिस्टवर आहोत, तर आता नवीन भरती करण्याच्या ऐवजी तुम्ही वेटिंग लिस्टवर ना आम्हाला घ्या. पण त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा अतिशय सेटल्ड अशा प्रकारचा कायदा आहे, त्याच्यामुळे त्यांना 1 वर्षानंतर वेटिंग लिस्ट ती राहत नाही, त्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवरच्या लोकांना आपल्याला काही घेता येणार नाही. मात्र जे सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांना आपण निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणार आणि त्यांना आपण घेणार. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.